नमस्कार श्रोते हो, मी निसर्ग यात्री निसर्गाच्या मित्र मध्ये आपले सहर्ष स्वागत. आज घेऊन आले आहे नवीन निसर्ग मित्र ज्याचे नाव आहे नीलकंठ, ज्याला इंग्रजी मध्ये इंडियन रोलर असे म्हणतात. नीलकंठ हा पक्षी दिसण्यास अतिशय सुंदर असतो. ऑक्सफर्ड केम्ब्रिज निळ्या रंगाचा हा पक्षी आकाराने कबुतरा एवढा असतो. गळा व छातीकडील भाग फिकट तांबू तपकिरी रंगाचे असून पोटाखालील व शेपटी खालील भाग फिकट निळ्या रंगाचा असतो. त्याचे डोके मोठे असून चोच काळसर असते. डोळ्याचा रंग तपकिरी असतो. पाय पिवळसर व नखे काळी असतात. यात नर व मादी सारखेच दिसतात. हा भारतभर आढळतो. त्याचे वास्तव्य दाट झाडी नसलेल्या खुल्या प्रदेशात व शेतीच्या आसपास असते. तारेच्या खांबावर, पाने नसलेल्या झाडावर किंवा अशाच एखाद्या मोक्याच्या ठिकाणी बसून हा आपल्या भक्ष्यासाठी टेहळणी करीत असतो. त्याचे भक्ष म्हणजे टोळ, ढाल किडे, नाकतोडे व इतर कीटक, पाली, सरडे, उंदीर, बेडू हेही त्याच्या खाण्यात येतात. भक्ष दिसताच तो त्यावर हलके झडप घालतो. त्यास पकडून परत आपल्या जागी व दुसऱ्या ठिकाणी नेऊन आपटून मारून खातो. शेती व पिकास उपद्रवी अशा कीटकांचा तो अव्याहत संहार करत असल्यामुळे तो शेतकऱ्याचा व आपला मित्र आहे. हा पक्षी बदलत्या परिस्थितीचा फायदा घेण्या इतका हुशार आहे. तळेगाव दाभाडे रेल्वे स्टेशन वरील प्लॅटफॉर्मच्या टोकाला असलेल्या ट्यूबलाइट वर येणाऱ्या किड्यांवर रात्री 8 वाजता ताव मारताना मी नीलकंठाच्या जोडीस पाहिले आहे. त्यास मराठीत तास व चाश असेही म्हणतात. उडताना त्याच्या अंगावरील रंग एकवटून येऊन पंखावरचे फिकट व गडद निळ्या रंगाचे पट्टे अतिशय विलोभनीय दिसतात. मार्च ते जुलै हा त्यांच्या विणीचा हंगाम. या हंगामाच्या सुरुवातीस मादीला आकृष्ट करण्यासाठी नर कर्कश आवाज करत अनेक प्रकारचे हवाई कसरती करून दाखवतो. अधून मधून उंच उडून डोके खाली घालून पंख मिटून रॉकेट सारखा खाली येतो व हवेत कोलांट्या खातो. अशा वेळी त्याचे रंग चमकतात. बघत राहावे असेही दृश्य असते. हा आपले घरटे मध्यम उंचीवर झाडाच्या डोलीत व पडीक घराच्या भिंती व छपरात करतो. घरटे गवत, चिंध्या व इतर कचऱ्यापासून करण्यात येते. 4 ते 5 पांढरी स्वच्छ अंडी घालण्यात येतात. 2-2.5 आठवड्यांनी पिले बाहेर येतात. तर कसा वाटला आजचा हा निसर्ग मित्र? कमेंट मध्ये नक्की कळवा. जर तुम्हाला कोणत्या निसर्ग मित्राबद्दल माहिती हवी असेल तर तेही कळवा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा. थँक्यू.